सर एक बांबू शहरामध्ये काम करत असताना किंवा बांबूमध्ये वाहत असताना एक सगळ्यात एक प्रश्न विचारला जातो जो महत्त्वाचा पण प्रश्न आहे की शेतकरी बांबू लावायला तयार आहे बांबू लागवड करतील किंवा बांबू लागवड करायची आहे लोकांना पण पुढचा एक त्यांचा एक प्रश्न आहे सर तो बांबू घ्यायचा कोण म्हणजे बांबू लागवड केली तर त्याला गिरायचं का पण तो कोण घेतो बघा हे नक्कीच आहे की बांबू लागवड केल्यानंतर त्याचं मार्केटबद्दलही लोकांमध्ये जनजागृती होणं खूप आवश्यक आहे आणि हे पिक्चर नुसतं दाखवून चालणार नाही की असं होणार आहे कागदी जुमले बांधून मत फायदा नाही आहे ॲटलिस्ट त्याच्या नुसार अनुषंगाने आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का एक दोन पाऊल पुढे यावे लागेल मग एक दोन पावलं पुढे येण्यासाठी काय होतं माहिती आहे का कोणतीही गोष्ट एकाच वेळेस घडत नसते पहिलं पाऊल ज्यावेळेस आपण घराचं दहा पायरी चढतो ना त्यावेळेस पहिली पायरी आपल्याला महत्वाची असते सो या अनुषंगाने शेतकऱ्यांची आजची गरज काय की माझ्या शेतामध्ये जो उगवलेला किंवा माझ्या बांधावर जो काही बांबू आहे But... यालाच मार्केट नाही आहे तर मी पूर्ण क्षेत्रभर लावलं तर त्याला मार्केट कुठून असणार आहे हा आणि हा प्रश्न खरोखर तेवढाच महत्त्वाचा आहे mm -hmm. मग शेतकऱ्याला कॉन्फिडन्स केव्हा येईल mm -hmm. की माझ्या ॲटलिस्ट बांधावरचं बांबूचं बेट जर मला चार पैसे देऊन जात असेल आणि त्याच्यानंतर जर समजा मला त्या बांबूचं चार पैसे मिळाल्यानंतर जर मी पूर्ण एकरभर शेती लावली दहा एकर शेती लावली तर त्याचं मार्केट पोटेन्शियल काय हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आपण एक हा कन्सेप्ट जो होता बांबू प्रमोशन फाउंडेशन जे आहे महाराष्ट्राचं त्यांच्याकडे नेला त्याच्यानंतर त्यांनी बांबू खरेदी विक्री केंद्र जे आहे ते आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही ॲटलिस्ट एक काम करा चालू करा आपण बांबूचं प्रमोशन करूया आणि त्याला तसं त्याप्रमाणे बांबूचं तुमच्या लोकल लेवलला जर प्रमोशन झालं नुसतं कागदी प्रमोशन कोण फायदा नाही सो आम्ही काय केलंय आमच्या भागामध्ये बांबू खरेदी विक्रीचे केंद्र चालू केलंय आणि हो एक्झॅक्टली आणि त्याच्यामध्ये आम्ही बेसिकली काय केलंय की शेतातील तसेच शेताच्या बांधावरील बांबू ट्रेडिंग नाही करत आहे जे आपल्या भागात जे तयार होत आहे ते विकून दाखवायचं आपल्याकडे दोन हजार तीन हजार किलोमीटर वरून लांबून बांबू येतो आणि मग तो आपल्याकडे विकला जातो आपला लोकल बांबू का नाही विकला जात राईट आता जर विक्रीचं साधन द्यायचं नक्कीच आता एक काम करूया आपण जिथे माझं बांबू काही अंशी मी तोडला आहे यावर्षी मी बऱ्याच ठिकाणचा बांबू तोडला आणि तो आपल्या शेतकऱ्यांना विकला मी ॲज अ मिडिएटर म्हणून काम करतो आहे की ज्यांना बांबू हवा आहे आणि ज्यांना बांबू विकायचा आहे आता काय झालं आहे माहिती आहे का टोमॅटो किंवा टो याच्यासाठी जर काठ्या पाहिजे असतील तर बांबू सरळ जिथे रेडी आहेत ना तिथे जातात मग आपण त्या ज्या शेतकऱ्यांना सांगतो की पावसाळ्याच्या पूर्वी तुम्ही तुमचा बांबू तोडून ठेवा त्याच्या गाठी बांधून ठेवा आणि त्या बांधून ठेवल्यानंतर ॲटलीस्ट दोन तीन महिन्यानंतर तुमच्याकडे याचं मार्केट उपलब्ध असेल मग अशा काही शेतकऱ्यांचं कन्सल्टिंग केल्यानंतर त्यांनी त्यांचा बांबू तोडून ठेवला त्यांचा गाठी बांधून ठेवल्या आणि त्याच्यातलाच आपण बऱ्यापैकी जो बांबू आहे यावर्षी विकलेला आहे जर आपण बघूया माझ्या याच्यातही काही बांबू आहे शिल्लक आहेत आपण तिथे जाऊया मला सांगितल्याप्रमाणे बघा हा बांबू आपण काही शेतकऱ्यांकडून हार्वेस्ट करून घेतला आहे त्यांच्या बांधावरून हार्वेस्ट करून घेतला आहे आमच्याकडे बऱ्यापैकी कटांग जातीची आता लागवड झालेली आहे आणि त्यांनी त्याच्या ते काही फांद्या वगैरे छाटतात आणि जे काही फेकून देतात त्या फेकून न देता आपण काय केलं आहे त्यांच्या अशा गाठी म्हणजे असे गठ्ठे बांधून ठेवलेत राईट आणि ह्या गठ्ठ्या बांधून ठेवत असताना काय होईल माहिती आहे का की जे काही टोमॅटोसाठी किंवा शेतीला स्टेकिंगसाठी जो लाग बांबू पाहिजे असतो नॉट नेसेसरी की तो सरळच पाहिजे त्याला थोडंसं थोडंसं वाकडा जरी असेल तरी काही हरकत नाही परंतु काय होईल माहिती आहे का की ज्यावेळेस आपण हा बांबू देऊ हा मॅच्युअर असणार आहे याची हा टिकतो जास्त कारण जर आपण बाजार बाजारातला पोकळ बांबू घेतला त्याच्या अनुषंगाने हा बांबू दोन वर्षे जास्त टिकेल आणि त्याची किंमत जी आहे ती स्वस्त पडेल कारण जो समोरचा आपल्याला बांबू विकणार आहे त्याच्यामुळे त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्लूड करून तो आपल्याला विकणार आहे आणि इवन आपल्याकडे लोकल याच्यामध्ये असणाऱ्या कारणाने आपल्याला हा बांबू आपल्याला स्वस्तात विकायला परवडेल म्हणून आपल्या शेतीमध्ये आपल्याला असे शेत बांबू विकायला काही हरकत नाही जेणेकरून शेतकऱ्यांनाही त्यांच्या बांधावरचे पैसे घडतील आणि आपण जो काही वेस्टेज आहे वेस्टेजपासून आपण चार पैसे आपण कमवू शकतो हे मला याच्या अनुषंगाने सांग सांगता येईल दुसरं की बहुतेक ठिकाणी काय झालं आहे की बांबूची लागवड करत असताना त्यांच्या बेटावर ते मेंटेन झालेले नाही आहेत ते वर्षानुवर्षे त्यांनी तोडलेच नाहीत तर आम्ही काय करतो आहे आता सध्या की असे काही शेतकरी आहेत त्यांना क्लब मॅनेजमेंट म्हणून जे काही असतं बांबू कसा तोडला जावा सरसकट त्याची हार्वेस्टिंग न करता त्यातला सिलेक्शन पद्धतीने कशी हार्वेस्टिंग केली जावे त्याचा जो तुमचं बांबूचं जे काही बेट आहे ते सुटसुटीत कसं ठेवलं जाईल जेणेकरून पुढच्या हार्वेस्टिंगला तो त्रासदायक होणार नाही या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना एज्युकेट करतो आहे आणि हे करत असताना आता ज्या ज्या लोकांचं आम्ही ह्या वर्षी बेटं तोडलेत त्यांची बेट एकदम सुटसुटीत आहे जेणेकरून पुढच्या वर्षी त्यांची जी काही येणारी हार्वे हार्वेस्टिंग आहे ती अजून सोपी होईल त्याचा खर्च कमी येईल आणि ज्यावेळेस आता समजा त्यांना उदाहरणार्थ दहा रुपये मिळालेत तर पुढच्या वर्षी त्या त्या दहा रुपयामधून समजा त्यांचे तीन रुपये त्यांची हार्वेस्टिंग कॉस्ट गेली सो फ्युचरमध्ये काय होईल माहिती आहे का जो बांबू त्यांचा सरळजवळ जाणार आहे जिथे आज दहा रुपये होते त्याला बारा रुपये पंधरा रुपये त्यांना रेट मिळेल आणि हार्वेस्टिंग कॉस्ट असेल त्यांची ती खूप स्वस्त जाणार आहे सो हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना कन्सल्ट करतो आहे त्याप्रमाणे शेतकरी आपल्याकडे येत आहेत आणि एक मेसेज जातो आहे याच्यामध्ये की अरे त्या अमुक अमुकच्या शेतावर आहे ना बांबूची दोन बेटं होते आणि ते चार हजाराला विकली गेले हा जो पॉझिटिव्ह मेसेज आहे जोपर्यंत समाजात जात नाही तोपर्यंत बांबूची लागवड होणार नाही आणि शिवाय आपल्या भागातला बांबू आपण जर कन्झ्युम नाही केला तर कोण करणार या अनुषंगाने आम्ही हे बांबूची मंडई चालू केली आहे आणि त्याला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मला या ठिकाणी निश्चितच आवर्जून सांगायला आवडेल की बांबूचं ज्या ठिकाणी आपण प्रमोशन करतो आहे त्या प्रमोशन करत असताना लोकल मार्केटला तर प्रमोशन होतच आहे लोकल लोकं आमच्याकडे येत आहेत आम, आम त्याबाबतीत माहिती विचारत आहेत आणि मला आनंद वाटेल की जे आम्ही के एफ आर आय किंवा बांबूचा जो काही अभ्यास केला आहे तो अभ्यास करत असताना ते नॉलेज आपण बाहेर प्रचार आणि प्रसार आपल्यापर्यंत सीमित न ठेवता मी बाहेरचं प्रचार आणि प्रसार करतो आहे आणि बाबतीत आम्हाला बांबू महान्यूजचे श्री पटलोबा पाटील जे आहेत पटलूबा पाटील आम्हाला डिजिटली खूप सपोर्ट करतायत जेणेकरून मी आणि माझे सहकारी आहेत संदीप माळी साहेब यांनाही आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर त्यांनी आम्हाला पोचवलं आणि आमचा जो काही संदेश आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला फ्युचरमध्ये लोकांपर्यंत पोचता येऊ शकतो आणि जे कोणी याचं माहिती घेऊ शकतात त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरेचसे फोन येतात आम्ही फार्मर्सला कन्सल्ट करतो आणि निश्चितच त्यांचा आम्हाला फायदा होतो आहे धन्यवाद